तर कांद्यानं पार 85 गाठली आहे. वाशी आणि कल्याण मधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा हा नाशिक, लासलगाव, पुणे आणि जुन्नर भागातून येतो. कांद्याच्या पिकात पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालंय. महिन्याभरापूर्वी वाशीच्या बाजारात कांद्याच्या 140 ते 150 गाड्या येत होत्या. आता ही संख्या 100 पर्यंत खाली आली आहे. 15 दिवसांपूर्वी 35 रुपये किलोनं विकला जाणारा कांदा आता 50 रुपयांपर्यंत गेलाय. कांद्याचं उत्पादन पूर्ववत होत नाही तोपर्यंत भाव चढेच राहणार असल्याचा अंदाज आहे. पाऊसमुळे वाढलं आहे, सगळे कांदे खराब झालेले आहे आणि शेतीमध्ये आता नवीन आले नाही. नवीन येणार दिवाळीच्या नंतर, तेव्हा भाव 60-70 रुपयेपर्यंत जाणार आहे कांद्यांचा. 20 रुपये किलोवाला कांदा आज 50 रुपये किलो झालेला आहे. पण काय, जीवनावश्यक वस्तू असल्यामुळे माणसं जिथं 2 किलो घ्यायचं तिथं 1 किलो घेणारच. कारण हा कांदा हा अशी वस्तू आहे की ती प्रत्येक भाजीमध्ये आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये वापरला जातो.